पीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवानो वगैरेनं आणि मातानो सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाला झेंडावंदन हे तर आपलं एक पवित्र काम आहेच त्याला मानाचा मुजरा करणं अभिवादन करणं आणि त्यानंतर दोन कार्यक्रम हे जरा वेगळे झाले अनिलजी देशमुखांनी पुढाकार घेतला होता किंम घेतला आणि त्याच्यामध्ये दोन्ही कार्य दोन्ही जे दोन्ही योजना ज्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्यानंतर कळेल किती वेगळ्या योजना आहेत खातं गृह खातं पोलिसांशी संबंधित पण पर आजपर्यंत मला नाही वाटत आपल्या देशामध्ये दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्र सोडून सायबर पोलीस स्टेशन हे उ त्याचं उद्घाटन झालं असेल किंवा ना सायबर पोलीस स्टेशन हे स्थापित झालं असेल महाराष्ट्र राज्य आणि आपली मुंबई हे या देशातील मी कदाचित हा शब्द वापरतो आहे माझ्याकडे माझी माहिती अपूर्ण असू शकेल पण देशातलं पहिलं राज्य आणि मुंबई ही आपली पहिली राजधानी पहिलं शहर हे या प्रकल्पामध्ये ह्या योजनेत पाऊल टाकणारं पहिलं राज्य आणि पहिली आपली आपलं शहर ठरलेलं आहे त्याच्याबद्दल अनिलजी तुम्हाला मी खास धन्यवाद देतो याचं कारण जसा काळ बदलतो आहे आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व आता कळायला लागलेलं आहे पण एका बाजूला पर्यावरण आणि जंगल जपताना दुसऱ्या बाजूला जो काही एक विकास म्हणजे हे ठाकरेंबद्दल नाही बोलत विकास आणि ने ठाकरे नेहमी एकत्र असतात पण हा जो विकास बोलतो तो वेगळा विकास आहे की एक वेगळा विकासाचा ध्यास आणि त्यातून आपलं जे आहे ते खतम करायचं आणि नको त्याचा ध्यास घ्यायचा आणि मग त्यातून वेगळ्या 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 काहीतरी गोष्टी येतात नवीन साधनं मिळतात मोबाईल फोन आले इतर आणखीन काही गोष्ट आलं आणि आता नवीन जे काही सुरू झालेलं आहे सगळं काय ई टेंडर ई बँकिंग ई अमुक यी तमुक म्हणजे आपण लहान असताना मराठीमध्ये आपण लहान असताना बोलत की ई बरोबर नाही आहे पण आता सगळंच ई <laughs> सगळंच ई करायला लागले ई हे ई ते सगळं आणि त्याच्यात ई दरोडा हा एक प्रकार आला म्हणजे कोण कुठे जगाच्या पाठीवर कुठे असेल मग तुमचं अकाउंट हॅक करणं त्याच्यातनं पैसे काढणं आणि त्याचा शोध घेणं आणि ते आरोपी पकडून त्यांना तसं त्यांच्या गुन्हेगारीबद्दल सजा देणं असंही त्या पोलीस स्टेशनचं काम आहे आणि नंतरचा दुसरा कार्यक्रम लगोलग त्यांचाच होता तोही कार्यक्रम एक अभिनव आहे हो मी तेव्हाच्या मनोगतात सुद्धा बोललो की आंदोलन म्हटल्यानंतर जेल भरो एक आंदोलन असतं आता याने सुरू केले जेल फिरो म्हणजे काय जसं हे एक पर्यटन वनपर्यटन आहे तसं ते जेल पर्यटन तुरुंगाचं पर्यटन जनतेला कळलं पाहिजे की तुरुंग कसे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा येरवड्याचं येरोड्याची त्यांनी निवड केली ज्या येरोड्यामध्ये सुभाषबाबू होते सगळेच मोठी मोठी त्यावेळची नेते मंडळी होती स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथे तीन महिने होते बेळगाव कारभार सीमा भागाच्या आंदोलनाच्या वेळेला तर असं एक सुरू झालं आणि आत्ताचा हा कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम पाठोपाठ बार्थ, पाठोपाठ आहेत असे काही दिवस असतात की आपल्याला उसंतच किंवा आप फुरसतच मिळत नाही आणि संजय तुम्ही जो मागाशी उल्लेख केला तेवीस जानेवारीचा तो दिवस काई तसाच होता पाठोपाठ काही ना काहीतरी होतं लोकं येत होती बोलत होती भेटत होती आणि म्हणून मी तेवीस जानेवारी आपल्याला नाही म्हटलं होतं पण तात्काळ दोन दिवसानंतरची आजची तारीख दिली याचं कारण वन जंगल ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेतच पण राज्य राज्य कसं पुढे जायला पाहिजे तसं पाहिलं तर गेल्या एक वीस पंचवीस दिवसातली विदर्भातली माझी तिसरी खेप आहे आजचं आलो तर बाळासाहेब ठाकरे प्राणी काय त्याला प्राणी संग्रहालय नाही म्हणायचं हो टुरिझम प्राणी उद्यान कारण संग्रहालय म्हटल्यानंतर नुसते प्राणी संग्रह म्हणून ठेवले जातात तसं संग्रह नको आहे मला हे आता जसे छान फिरतात प्राणी त्याच्यासाठी एक काहीतरी वेगळा शब्द केला पाहिजे तर त्याचं लोकार्पण करायला मधल्या काळात एकदा आलो होतो ती घटना दुर्दैवी होती भंडारायची आणि बरोबर त्याच्या आधी एखाद दिवस आलो होतो ते गोसीखुर्ची पाहणी करायला गोसीखुर्द हे एक प्रचंड मोठा प्रकल्प आहे अनेक महिने अनेक वर्ष माझ्या मनामध्ये तो बघण्याचं होतं पण यांना त्या का कारणाने जमत नव्हतं प्रचंड मोठा आणि तो प्रकल्पसुद्धा मी मुद्दामून गेलो की कुठेही माझ्या विदर्भातल्या जनतेला विकास कामापासून दूर ठेवलं जातं असा एक जो काही गैरसमज आहे तो गैरसमज मला त्या गोसीखूरच्या पाण्यानेच धुवून काढायचा आहे कुठेही आता काही त्याची चिंता करण्याची गरज नाही आणि त्याच्या यादी एक महिना आलो होतो तो आपला शिवसेना प्रमुखांच्याच नावाने जो एक समृद्धी महामार्ग आहे त्याची पाहणी प्रत्यक्ष करायला होतो हेलिकॉप्टरने गेलो आणि तेव्हा कळलं मला कुठे 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 कसा काय तो प्रगतीपथावर हो आहे आणि तो बघितल्यानंतर मी सगळी माहिती घेतली आणि आता तेव्हा दोन हजार वीस होतं दोन हजार एकवीस सुरू झालेलं आहे आज जानेवारी सव्वीस म्हणजे जानेवारी महिना आता संपत आला एक मेला आपला मनोरय आहे की नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग जो शिवसेना प्रमुखांच्या नावाने आहे त्याचं लोकार्पण करायचं त्याचं उद्घाटन करायचं या गोष्टी होत आहेत होत आहेत म्हणजे असंच काहीतरी पाऊस पडतोय आणि गवत फुटतंय तशातला भाग नाही आहे जर जिद्द असेल इच्छा असेल तर कोणतेही काम अवघड नाही आहे कोणतेही काम कठीण नाही आहे संजय तुम्ही थोडेसे अस्वस्थ झालात त्या समाजाच्या थोड्या त्यांच्या अस्वस्थतेमुळे मला वाटतं की कोणी अस्वस्थ होण्याची कारण नाही आज ह्या मोठ्या एका केंद्राचं आपण लोकार्पण केलेलं आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाला वचन देतो की मी नुसतं तुम्ही नावाची मागणी करताय हा एक प्रकल्प झाला पण इथे आणखीन एक मला प्रकल्प जो तुम्ही म्हणताय की या आदिवासी समाजाची सगळी रूढी परंपरा इतिहास जाज्वल्य इतिहास त्यांचा संपूर्ण ज्याला आपण कल्चर संस्कृती म्हणतो त्याचं एक केंद्र बनेल असे एक गोंडवाना थीम पार्क गि गोंडवाना गाव हे मला इकडे उभं करून पाहिजे हे मला पाहिजे आणि हे करणार करणारच करायचंच कारण आपण हे कोणासाठी करतोय आज सुद्धा आपण म्हणतोय की इकडे टुरिझम वाढलं पाहिजे टुरिझम वाढला पाहिजे म्हणजे काय लोक अशीच येतील आणि जातील नाही तसं नाही आहे टुरिझम वाढणं म्हणजे टुरिझम हा सुद्धा एक ही एक आता इंडस्ट्री झालेली आहे आणि परदेशामध्ये म्हणजे जसं मसईमार आहे मसाई मारामध्ये मी एकदाच गेलेलो आहे पण तिकडे गेल्यानंतर तिथे ज वनसंपत्ती तर आहे प्राणी आहेतच पण विशेषतः तिथले मसाई लोक ह्यांचीसुद्धा संस्कृती पाहणं तसं मला इकडे ह्या गोंडवाना आणि गोंड समाजाचं इकडे मला ती संस्कृतीचं दर्शन जागतिक पर्यटक जे येतील त्यांना ते करून द्यायचं आहे ही आमची परंपरा ही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा आहे कारण हे इतरत्र होतं आहे आणि तिकडे अख्खं जग लोटते बघायला आज सुद्धा हा जो काही तुम्ही झू केलेला आहे एक वेगळी कल्पना आहे आपल्या देशामध्ये एवढा मोठा अशा प्रकारचा हा झून असेल आतापर्यंत कसं आहे जसं मुंबईमध्ये सुद्धा जिजामाता उद्यान आहे पिंजऱ्यामध्ये प्राणी ठेवायचे ते प्राणी कसे बिचारे त्यांना ना फिरायला जागा आणि आपण येऊन बघायचं पण सिंगापूरमध्ये मी बघितलं की नाईट सफारी आहे इकडे सुद्धा त्याची तजवीज आहे नाईट सफारीची आणि ती करायची करायची जे जे करता येणं शक्य असेल ते माझ्या नागपूरमध्ये करायचं ते माझ्या नागपूरमध्ये करायचं आणि एक एक प्रेम आहे नितीन राऊत आपण म्हणाला ते बरोबर आहे आता बाळासाहेबांचं बालपण इकडे गेलं नाही गेलं कारण मुळचा बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा पण माझी आजी म्हणजे मा बाळासाहेबांची आई ही परत वाढायची म्हणजे मा माझं आजोळ हे परत वाढायचं आणि म्हणून तसं जर बघितलं तर आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचं रक्त आहे त्याच्यामुळे विदर्भाचं प्रेम आम्हाला कोणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये विदर्भाशी आमचं रक्ताचं नातं आहे आणि ते नातं घेऊन सगळ्यांचीच नातं सगळ्याच नातं घेऊन मी पुढे जातो आहे हा जो काही मध्ये अपप्रचार होत होता तो संपला तो या क्षणापासून संपला आज जसं याचं मी लोकार्पण केलेलं आहे मी मगाशी एकदा दोनदा नितीनरावांना जरा जागेवरनं उठवलं सॉरी तुम्हाला जागेवर उठवलं पण का उठवलं की त्यांना मी सांगितलं की अहो नितीनजी येत्या आठवड्यामध्ये आपला सुरजागड प्रकल्प आहे एक बैठक झाली त्याची पुढची बैठक घेऊन तो मला मार्गी लावायचा आहे कारण हे असे काही जे काही प्रकल्प आहे ते विदर्भाचं पूर्ण कायापलट करू शकतात जो एक कदाचित समज गैरसमज जो असेल की आमच्याकडे दुर्लक्ष झालं दुर्लक्ष झालं होतं आता याच्या पुढे होणार नाही या क्षणापासून होणार नाही एक नक्की एक महाराष्ट्र राज्य एक संघ राहून कसं पुढे जाऊ शकतो शकतं ते आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायचं आहे आणि म्हणून आजचं पाऊल हे फार महत्वाचं आहे मगाशी मी गाडीत बसल्यानंतर ते कुठे गेले होते आपल्याबरोबर ते गाईड होते त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की आपण जर का लकी असू तर आपल्याला बिबळा दिसेल आणि म्हटलं ते कठीण आहे नाही दिसलं तर हेच सांगायचे मुख्यमंत्री आणि लकी म्हटलं आता बिबळ्याला प्रार्थना केली बाबा दिस बाबा कुठून तरी तो शेवटी नि दिसला <laughs> बिबळा दिसला ते आसुलाची चारी पिल्लं दिसली तो तुमचा राजकुमार नाव पण मस्त ठेवलेलं हो वाघाचं नाव राजकुमार राजकुमार पण दिसला म्हणजे सगळ्यांनी आपणून येऊन मला भेटी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे तुम्ही सुद्धा सगळे गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा ते भेट दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या राजकुमारबद्दल एक त्यांनी कौतुकाने सांगितलं की हा वाघ आहे ना साडेपाच एक वर्षाचा आहे आणि तो जसा आपण इको फ्रेंडली म्हणतो इको फ्रेंडली तसा हा माणूस फ्रेंडली आहे हा वाघ लग्नाच्या वरातीत जाऊन आलेला आहे असं मला माहिती मिळाली आतमध्ये गेला होता पण न केवढी दाणादाण झाली असेल वाघ लग्नाच्या बघितल्यानंतर हा नशीब त्या दिवशी त्याचा उपास होता नाही आता पंक्तीतून जाऊन सुद्धा जेवला नाही म्हणजे तर असा हा वाघ इकडे म्हणजे तुम्ही सांगितलं ना वाघाशी झुंज वगैरे नाही वाघ आपलं एक कुटुंब आहे आणि वाघासारखा स्वभाव असला पाहिजे कारण शिवसेना प्रमुखाने जे सांगितलं की जगायचं तो वाघासारखं जगायचं मेंढीसारखं शेळीसारखं नाही जगायचं म्हणून तो आमचा सिम्बॉल शिवसेनेचा वाघ घेतलेला आहे आणि त्या वाघाला साजेचं सा काम जर आपण केलं नाही तर नुसत्या घोषणा देण्यात काय अर्थ आहे कोण आला रे कोण आला तर आपलं आता महाविकास आघाडीचं सरकार यापुढे प्रत्येक पाऊल एवढ्या मजबूतीने आणि आत्मविश्वासाने टाकेल की नुसता वाघ आला रे वाघ आला म्हटल्यानंतर विरोधकांची दाणा दांड पाहिजे असा हा विकास आणि अशी ही प्रगती आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर जिथे जिथे करता येणं शक्य आहे ती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या प्रकल्पाचं लोकार्पण करताना ज्यांचे ज्यांचे हातभार या प्रकल्पाला लागले संजय तुम्हाला सुद्धा मी खास धन्यवाद देतो कारण त्यांनी हट्ट धरला मी म्हटलं आता मग अशी सांगितलं ना ई तसं म्हटलं आता सध्या व्हिडिओवरनं करतो ना त्याला नाही नाही तुम्हाला तुम्हाला आलंच पाहिजे आणि त्याच्या हट्टापाई मी आलो आणि एक अतिशय चांगला प्रकल्प माझ्या हातनं त्याचं लोकार्पण झालेलं आहे मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र और खबरों के टी वी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें